आता आपण सोडवणार आहोत मंथन राज्यस्तरीय परीक्षा 2023 इयत्ता 3रीचा दुसरा पेपर विभाग 1 इंग्रजी. या विभागात 29 प्रश्न असतील. प्रश्न 1, विच ऑफ द फॉलोइंग इज अन आउटडोर गेम. खालील पैकी मैदानी खेळ कोणता आहे? चेस, कॅरम आणि क्रिकेट. यामध्ये चेस आणि कॅरम हे इनडोर गेम्स आहेत, क्रिकेट हा आउटडोर गेम आहे. तर आपले अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ओनली सी इज करेक्ट. क्वेश्चन 2, हाऊ मेनी करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्लुरल वर्ड्स. एकवचन अनेकवचनी शब्दांच्या किती जोड्या योग्य आहेत? जोड्या पाहूयात. बॉय बॉईज बरोबर, ऑक्स ऑक्सेस ही जोडी चुकीची आहे, ऑक्सचे अनेकवचन ऑक्सन होतं. तिसरी जोडी आहे ब्रश ब्रश्स, ही देखील चुकीची जोडी आहे, इथे ब्रशेस असं असायला हवं. वाईफ वाईव्ज बरोबर जोडी आहे. माऊस माईस ही देखील बरोबर जोडी आहे. तीन जोड्या योग्य आहेत. आपले अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 3. क्वेश्चन 3, विच पंक्चुएशन मार्क विल यू यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल ते पर्यायातून शोधा. वाक्य आहे डू यू लाईक ग्रेप्स. दिलेल्या वाक्यात सुरुवातीला व्हर्ब वापरण्यात आलेले आहे, म्हणजेच हा एक प्रश्न आहे. म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, क्वेश्चन मार्क. क्वेश्चन 4, विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन. खालील पैकी परवानगी कोणती आहे? ऑप्शन्स आहेत हाऊ ब्युटिफुल, प्लीज गिव मी युअर नोटबुक, कॅन आय कम विथ यू आणि शट द विंडो. आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कॅन आय कम विथ यू. क्वेश्चन 5, फाइंड द करेक्ट मंथ ऍट क्वेश्चन मार्क प्लेस इन द गिवन वेब. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य महिन्याचे नाव शोधा. आकृतीमध्ये महिन्यांची नावे देण्यात आलेली आहेत आणि यांचा कॉमन पॉइंट आहे 30 डेज मंथ. एप्रिल सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे तीनही महिन्यांमध्ये 30 दिवस असतात. ऑप्शन्समध्ये दिलेले आहेत जानेवारी जून डिसेंबर आणि फेब्रुवारी. यापैकी जून महिन्यामध्ये 30 दिवस असतात, जानेवारी आणि डिसेंबरमध्ये 31 दिवस असतात, फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. तर आपले अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2, जून. क्वेश्चन 6, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द अंडरलाईन वर्ड. अधोरेखित शब्दासाठी योग्य संक्षिप्त रूप निवडा. आय एम क्लोजिंग द डोअर. आय एमला अंडरलाईन दिलेली आहे. याचा संक्षिप्त फॉर्म जर आपल्याला करायचा असेल तर आपलं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3, आय एम. क्वेश्चन 7, चूज द करेक्ट पंक्चुएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. पुढील वाक्यासाठी योग्य विरामचिन्ह निवडा. व्हॉट अ सेल्फिश एनिमल, दिस इज अ एक्सप्रेशन, म्हणून इथे एक्सक्लेमेशन मार्क येईल. आपले अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन 8, सी द पिक्चर अँड फाइंड करेक्ट वर्ड्स रिलेटेड टू धिस पिक्चर. सोबतचे चित्र पहा, त्या चित्राशी संबंधित शब्द पर्यायातून शोधा. चित्रामध्ये आपण बघत आहोत की दोन मुली कपडे वॉश करत आहेत. तर आपले अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4, वॉशिंग क्लोथ्स. क्वेश्चन 9, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. खालील संभाषण पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. राहुल सेज हाय हाऊ आर यू. रोहन आन्सर्ड. पहिले ऑप्शन आहे आय एम 9 इयर ओल्ड. प्रश्नामध्ये रोहनचे वय विचारलेले नाही म्हणून हे ऑप्शन चुकीचे आहे. दुसरं ऑप्शन आहे आय एम फाईन, हे अचूक उत्तर असू शकते. तिसरा पर्याय आहे आय एम रोहन. प्रश्नामध्ये हू आर यू विचारलेलं नाही आहे म्हणून हा पर्याय देखील चुकीचा आहे. चौथा पर्याय आहे आय लिव इन अ बिग सिटी. रोहन कुठे राहतो हे सुद्धा विचारलेलं नाही आहे म्हणून आपले अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2, आय एम फाईन. क्वेश्चन 10, आय फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड. मी उडतो पण मी पक्षी नाही. आय हॅव अ टेल, मला शेपटी आहे. बट आय एम नॉट अन एनिमल, पण मी प्राणी नाही. देअर इज टी इन माय नेम, माझ्या नावामध्ये टी हे अक्षर आहे. हु एम आय, मी कोण. पर्याय पाहूयात टायगर पॅरोट काईट आणि कॅट. पहिल्या वाक्यात म्हटलेलं आहे की मी उडतो पण मी पक्षी नाही, म्हणून पॅरोट हे ऑप्शन चुकीचं आहे. तिसरं वाक्य आहे आय एम नॉट अन एनिमल,
म्हणून टायगर आणि कॅट हे दोनही ऑप्शन चुकीचे आहेत. तर आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, काइट. क्वेश्चन 11. व्हॉट टाइम विल इट बी इन द क्लॉक आफ्टर 30 मिनिट्स? खालील घड्याळात 30 मिनिटांनंतर किती वाजतील? मिनिट काटा हा 12 वर आहे आणि तास काटा हा 7 वर आहे, म्हणजेच घड्याळीमध्ये 7 वाजलेले आहेत. 30 मिनिटांनंतर मिनिट काटा हा 6 वर असणार आहे आणि तास काटा 7 आणि 8 मध्यभागी असणार आहे, म्हणजेच 7:30 वाजणार आहेत. तर 7:30 हे आपले अचूक उत्तर आहे. क्वेश्चन 12. व्हॉट विल यू से इफ समवन थँक्स यू? कोणी तुमचे आभार मानले तर तुम्ही काय म्हणाल? डोंट वरी, यू आर वेलकम, सॉरी, एक्सक्यूज मी. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2, यू आर वेलकम. क्वेश्चन 13. सी द पिक्चर अँड फाइंड इट्स लिव्हिंग प्लेस. चित्र पहा व त्या प्राण्याचे निवासस्थान पर्यायातून शोधा. चित्रामध्ये आपल्याला कॅमल दिसत आहे आणि कॅमल डेझर्टमध्ये असतो. अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1, डेझर्ट. क्वेश्चन 14. फाइंड द करेक्ट अपोजिट वर्ड ऑफ द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. वर्ड दिलेला आहे एम्प्टी, एम्प्टीचा अपोजिट वर्ड आहे फुल. अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन 15. चूज द करेक्ट आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स. खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य उपपद शोधा. मेरी हॅड डॅश डॅश लिटल लॅम. अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1, ए. क्वेश्चन 16. व्हॉट इज द गिवन ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटेड विथ? दिलेली जाहिरात कशाशी संबंधित आहे? जाहिरात आपण वाचूयात. आकाश मोबाईल शॉप नावातूनच आपल्या लक्षात येत आहे की एक मोबाईल शॉप आहे. अवर आन्सर इज ऑप्शन नंबर 2, मोबाईल्स. क्वेश्चन 17. फाइंड द रायमिंग वर्ड ऑफ द गिवन वर्ड्स. दिलेल्या शब्दांशी यमक जुळणारा शब्द शोधा. बॉल, कॉल, फॉल, वॉल, क्वेश्चन मार्क. ऑप्शन्स आर बॅट, किल, मेल, हॉल. अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 4, हॉल. क्वेश्चन 18. सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट मोटो. सोबतचे चित्र पहा व त्या चित्रातील योग्य मोटो शोधा. चित्रामध्ये आपल्याला बुक्स दिसत आहेत, विद्यार्थी वाचन करताना दिसत आहेत. ऑप्शन्स आर प्रोटेक्ट ऑल प्लांट्स, वी लव बुक्स, प्रोटेक्ट ऑल एनिमल्स, हेल्थ इज वेल्थ. चित्रामध्ये आपल्याला प्लांट्स दिसत नाही आहेत, ॲनिमल्स दिसत नाही आहेत आणि हेल्थशी रिलेटेडही काही गोष्टी दिसत नाही आहेत. म्हणून अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2, वी लव बुक्स. क्वेश्चन 19. फाइंड द वर्ड विच इज नॉट रिलेटेड विथ व्हेजिटेबल. भाजीपाला या शब्दाशी संबंधित नसणारा योग्य शब्द शोधा. ऑप्शन्स आर ब्रिंजल, पम्पकिन, कोकोनट, कॉलीफ्लॉवर. ब्रिंजल, पम्पकिन आणि कॉलीफ्लॉवर हे व्हेजिटेबल्स आहेत, कोकोनट हे व्हेजिटेबल नाही. म्हणून आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन 20. चूज द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. खालीलपैकी बरोबर स्पेलिंग असलेला शब्द शोधा. अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1, बिस्किट. क्वेश्चन 21. कम्प्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट एडजेक्टिव्ह. योग्य विशेषण निवडून खालील वाक्य पूर्ण करा. द इलेफंट इज डॅश डॅश एनिमल. ऑप्शन्स आर स्मॉल, सॉफ्ट, बिग, हार्ट. अवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3, बिग. क्वेश्चन 22. हाऊ मेनी वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स शुड बी कॅपिटल. दिलेल्या वाक्यात किती शब्द कॅपिटल असावेत? मनोज, जावेद अँड प्रणव आर गुड फ्रेंड्स. मनोज, जावेद आणि प्रणव हे तीनही नेम आहेत आणि नावाच्या पहिलं अक्षर हे कॅपिटल असायला हवं. म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन 23. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड बिगन्स विथ डिफरंट साऊंड. खालीलपैकी कोणता शब्द वेगळ्या उच्चाराने सुरू होतो? ऑप्शन्स आर सायकल, क्रिकेट, कॅरोट, कॅरम. तर क्रिकेट, कॅरट आणि कॅरम हे तीनही समान उच्चाराने सुरू होतात. सायकल मात्र वेगळ्या उच्चाराने सुरू होतो. म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन 24. चूज द करेक्ट ऑप्शन ॲट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा.
86 17 क्वेश्चन मार्क. अवर करेक्ट आंसर इज ऑप्शन नंबर 2 17 SEVEN TEE N. क्वेश्चन 25. Which of the following is not request? Options are, please give me your headphone, please tell me this address, what are you doing, will you please tell me again. Option number 1, 2 आणि 4 हे तीनही रिक्वेस्ट आहेत. What are you doing हा प्रश्न आहे, म्हणून आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये एकूण 50 प्रश्न असतील. प्रश्न 26. आदिती व शुभम यांच्या वयात 9 वर्षाचे अंतर आहे, तर आणखी 5 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल. दोन व्यक्तींच्या वयामधील अंतर हे कधीच बदलत नसते, म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 वर्षे. प्रश्न 27. सोबतच्या आकृतीत एकूण किती वर्तुळ आहेत. आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6. प्रश्न 28-32 साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जुडणारे पद ओळखा. प्रश्न 28. 4, 1, 25 आणि 16 यावरून आपल्याला पुढे येणारी संख्या ओळखायची आहे. दिलेल्या चारही संख्या या वर्ग संख्या आहेत. 4 हा 2चा वर्ग आहे, 1 हा 1चा वर्ग आहे, 25 हा 5चा वर्ग आहे आणि 16 हा 4चा वर्ग आहे. पर्यायामध्ये दिलेल्या संख्यांपैकी फक्त पर्याय क्रमांक 1 64 हे 8चा वर्ग असलेली संख्या आहे. बाकी तीनही संख्या वर्ग संख्या नाहीत, म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 29. यामध्ये आपल्याला एकूण 3 आकृत्या दिलेल्या आहेत. पहिल्या आकृतीतील बाणांची दिशा ही विरुद्ध आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये समान दिशा आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये देखील समान दिशा आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये ती परत विरुद्ध दिशा असणार आहे, म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 30. ज्येष्ठ, श्रावण, वैशाख हे तीनही मराठी महिन्यांची नावे आहेत आणि तीनही महिन्यांमध्ये एकूण 31 दिवस असतात. पर्यायामध्ये आपल्याला दिलेले या 4 महिन्यांपैकी आषाढ महिन्यामध्ये एकूण 31 दिवस असतात, म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 31. सिंधू, जलधी, पयोधी हे तीनही समुद्राला समानार्थी शब्द आहे. पर्याय पाहूयात. दिनकर हा सूर्याशी समानार्थी शब्द आहे. भास्कर हा देखील सूर्याशी समानार्थी शब्द आहे. रत्नाकर हा समुद्राला समानार्थी शब्द आहे आणि सुधाकर हा चंद्राला समानार्थी शब्द आहे, म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 32. 7/28, 2/8, 3/12 या तीनही अपूर्णांकांचे संक्षिप्त रूप जर आपण पाहिले तर 7 1 7 आणि 7/28 म्हणजेच 1/4, 2 1 2 2/8 म्हणजेच 1/4, 3 1 3 आणि 3/12 म्हणजेच 1/4 या तीनही अपूर्णांकांचे संक्षिप्त रूप हे 1/4 आहे. पर्याय पाहूयात. 6/18 याचे संक्षिप्त रूप 1/3 येत आहे. दुसऱ्या पर्यायाचे संक्षिप्त रूप 5 1 5, 5/20 म्हणजेच 1/4 येत आहे. तिसऱ्या पर्यायाचे संक्षिप्त रूप 4 1 4, 4 8 32 म्हणजेच 1/8 येत आहे. चौथ्या पर्यायाचे येत आहे 9 1 9, 9 2 18 म्हणजेच 1/2. तर 1/4 हे उत्तर असणारा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 33 व 34 साठी सूचना. खालील प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 33 ची प्रश्न आकृती आपण पाहूयात. सर्वात आधी डावीकडे असणारा खालच्या दिशेचा बाण आपण पाहूयात. हा उत्तर आकृतीमध्ये वरच्या दिशेकडे असला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 मध्ये हा खालच्या दिशेलाच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा पर्याय आहे. बाकी तीनही पर्यायांमध्ये तो योग्य जागेवर आहे. आता आपण प्रश्न आकृतीतील त्रिकोण पाहूयात. त्रिकोणाची दिशा ही वरच्या बाजूला आहे. उत्तर आकृतीमध्ये ह्या त्रिकोणाची दिशा खालच्या बाजूला असली पाहिजे. पर्याय क्रमांक 3 आकृतीमध्ये हे त्रिकोण वरच्या दिशेलाच आहे, म्हणून 3 नंबरचा पर्याय देखील चुकीचा आहे. आता आपण उजवीकडे असलेला बाण पाहूयात. उत्तर आकृतीमध्ये हा बाण खालच्या दिशेला असला पाहिजे.
चौथ्या पर्यायामध्ये हा बाण वरच्या दिशेला आहे म्हणून चौथा पर्याय देखील चुकीचा आहे. तर आपले अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक. प्रश्न 34. प्रश्न आकृतीमध्ये असलेले ए हे अल्फाबेट खालच्या दिशेला असले पाहिजे. उत्तर आकृतीमध्ये हे फक्त दोन नंबरच्या आकृतीमध्ये योग्य ठिकाणी आहे म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन. प्रश्न 35. एका सांकेतिक भाषेत आरसा हा शब्द रिकामा चौकोन, रिकामा त्रिकोण आणि रिकामे वर्तुळ असा लिहितात. मानव हा शब्द भरीव चौकोन, भरीव त्रिकोण, भरीव वर्तुळ असा लिहितात. सामान हा शब्द रिकामे वर्तुळ, भरीव चौकोन आणि भरीव त्रिकोण असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत पाण्यात राहणाऱ्या प्राण्याचे नाव कसे लिहाल? पाण्यात राहणारा प्राणी आहे मासा. आता हा मासा शब्द आपल्याला सांकेतिक भाषेत लिहायचा आहे. मानव या शब्दामध्ये मा या अक्षरासाठी भरीव चौकोन हे वापरण्यात आलेले आहे आणि आरसा या शब्दामध्ये सा या शब्दासाठी रिकामे वर्तुळ वापरण्यात आले आहे म्हणजेच आपले उत्तर असणार आहे भरीव चौकोन आणि रिकामा वर्तुळ. पर्याय क्रमांक चार. प्रश्न 36. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा. वरील ओळींमध्ये सा हे अक्षर एकूण किती वेळा आले आहे? आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, तीन. प्रश्न 37. सोबतच्या चित्रात शाळेच्या कोणत्या दिशेस बस स्थानक आहे? चित्रामध्ये दिल्याप्रमाणे वरच्या बाजूला उत्तर दिशा आहे आणि मागच्या बाजूला बस स्थानक आहे. उत्तराच्या विरुद्ध दिशा असते दक्षिण म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, दक्षिण. प्रश्न 38 व 39 साठी सूचना. खालील प्रश्नात प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. प्रश्न 38 ची प्रश्न आकृती आपण पाहूयात. मध्यभागी असलेला जो चौकोन आहे तो आपण पाहूयात. उत्तर आकृत्यांमध्ये फक्त दोन नंबरच्या आकृतीशी तो तंतोतंत जुळत आहे म्हणून आपले अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन. प्रश्न 39. या आकृतीमध्ये डावीकडे असलेल्या गुणाकाराच्या चिन्हाकडे आपण लक्ष देऊयात. उत्तर आकृतीमध्ये फक्त पर्याय क्रमांक चार शी ते तंतोतंत जुळत आहे म्हणून आपले अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार. प्रश्न 40. तुमचा वर्ग मित्र घरच्या गरिबीमुळे परीक्षा फी भरू शकत नाही तर तुम्ही काय कराल? त्याबद्दल दुःख व्यक्त करत बसू? नाही. त्याला पुढच्या वर्षी परीक्षेला बसण्यास सुचवू? नाही. साठवलेले खाऊचे पैसे मदत म्हणून देऊ हा योग्य पर्याय आहे. तो त्याचा प्रश्न आहे असे समजून गप्प बसू हा अतिशय चुकीचा पर्याय आहे. तर आपले अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन. प्रश्न 41. यामध्ये आपल्याला इंग्रजी अक्षरमाला देण्यात आलेली आहे. वरील इंग्रजी अक्षरमालेत के हे अक्षर कोणत्या अक्षरांच्या मधोमध नाही? आपण निरीक्षण केल्यावर आपल्याला समजेल की एच आणि एनच्या मध्यभागी के हे अक्षर येत आहे. डी आणि पी या दोनही अक्षरांच्या मध्यभागी के हे अक्षर येत नाही. जे आणि के यांच्या मध्यभागी के हे अक्षर येत आहे. एफ आणि आर यांच्या मध्यभागी हे अक्षर येत नाही म्हणून आपले अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन, फक्त ड आणि ब. प्रश्न 42 व 43 साठी सूचना. खालील प्रश्न आकृत्यांची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. आरशातील प्रतिमेमध्ये डावीकडील बाजू ही उजवीकडे दिसते आणि उजवीकडील बाजू ही डावीकडे दिसत असते. प्रश्न क्रमांक 42 आपण पाहूयात. डावीकडे असलेली 8 ही संख्या उजवीकडे असायला हवी. पर्याय क्रमांक 4 ही आकृती पाण्यातील प्रतिमा आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये 8 हा अंक उजवीकडे आहे मात्र तो पाण्यातील प्रतिबिंबाप्रमाणे दाखवण्यात आलेला आहे म्हणून तिसरा पर्याय देखील चुकीचा आहे. प्रश्न आकृतीमध्ये असलेला 2 हा अंक डावीकडे असला पाहिजे. उत्तर आकृतीमध्ये दुसऱ्या पर्यायात तो डावीकडे आहे मात्र तो जसाचा तसा लिहिण्यात आलेला आहे म्हणून दुसरा पर्याय देखील चुकीचा आहे. आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 43 ची आकृती आपण पाहूयात. पर्याय क्रमांक 1 मधील आकृती ही पाण्यातील प्रतिबिंबाप्रमाणे दाखवण्यात आलेली आहे म्हणून ही आकृती चुकीची आहे. पर्याय क्रमांक 4 च्या आकृतीमध्ये मधल्या बाजूला बाण दाखवण्यात आलेला आहे म्हणून पर्याय 4 देखील चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 ही आकृती जशीच्या तशा बाजूला आहे म्हणून चुकीचा पर्याय आहे.
आणि आपले अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 44, खालीलपैकी कोणाची कृती योग्य आहे? नमिता कचरा गोळा करून रस्त्यावर टाकते, ही चुकीची कृती आहे। अनुष्का कचरा होऊ नये म्हणून अंगणातील झाडे तोडून टाकते, ही देखील चुकीची कृती आहे। दिव्या कचरा गोळा करून शेजाऱ्यांकडे लोटून देते, ही देखील चुकीची कृती आहे। प्रणाली कचरा गोळा करून कचरा कुंडीत टाकते, ही योग्य कृती आहे आणि आपले योग्य उत्तर सुद्धा। प्रश्न 45, ज्ञानेश्वर व सोमेश्वर यांना पेरू आवडतात, सोमेश्वर व जॉन यांना आंबे आवडतात, ज्ञानेश्वर व मंदार यांना सीताफळे आवडतात, जॉन व ज्ञानेश्वर यांना द्राक्षे आवडतात, तर सर्वात कमी फळे आवडणारा व्यक्ती कोण? प्रश्नातून आपल्याला समजतंय की ज्ञानेश्वरला द्राक्ष, सीताफळ आणि पेरू हे तीन फळे आवडतात, सोमेश्वरला पेरू आणि आंबे आवडतात, जॉनला आंबे आणि द्राक्ष आवडतात, मंदारला फक्त सीताफळ आवडते। म्हणून आपले अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, मंदार। प्रश्न 46, आपल्याला संख्यामाला देण्यात आलेली आहे, वरील संख्यामालेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता? 7 हा अंक 6 वेळा आलेला आहे, 9 हा अंक 3 वेळा आलेला आहे, 6 हा अंक 2 वेळा आलेला आहे आणि 8 हा अंक 8 वेळा आलेला आहे। म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 47-51 साठी सूचना, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा। प्रश्न 47, मोर मोरणी, उंट सांडणी, पती पत्नी, बोका भाटी, यामध्ये पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 या विरुद्ध लिंगी जोड्या आहेत, पर्याय क्रमांक 1 मात्र चुकीची जोडी आहे। म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न 48, पंढरपूर, चंद्रपूर, कोल्हापूर आणि नागपूर, या चारही पर्यायांपैकी चंद्रपूर, कोल्हापूर आणि नागपूर हे तीनही जिल्हे आहेत, पंढरपूर मात्र जिल्हा नाही। म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न 49, 32, 42, 52 आणि 72 या चारही संख्यांमधील अंकांची बेरीज जर आपण केली तर आपल्याला उत्तर मिळत आहे 5, 6, 7 आणि 9। त्यापैकी 5, 7 आणि 9 या विषम संख्या आहेत आणि 6 ही समसंख्या आहे। म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 50, 154, 396, 671 आणि 483 यामध्ये देखील आपल्याला संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आहे। आपल्याला उत्तरे मिळत आहेत 10, 18, 14 आणि 15। 10, 18 आणि 14 या समसंख्या आहेत, 15 मात्र विषम संख्या आहे। म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 51 मध्ये आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या आहेत, पर्याय 1, 2 आणि 4 यामध्ये 4 विभाग देण्यात आलेले आहेत, मात्र पर्याय क्रमांक 3 मध्ये 6 विभाग दिलेले आहेत। म्हणून आपले अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 52-56 साठी सूचना, खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा। प्रश्न 52, घुबड डोली घोडा प्रश्नचिन्ह, घुबड डोलीमध्ये राहत असते आणि घोडा हा पाग्यामध्ये किंवा तबेल्यामध्ये राहत असतो। म्हणून आपले अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ब आणि ड योग्य। प्रश्न 53, फळांचा राजा आंबा, पक्ष्यांचा राजा प्रश्नचिन्ह, पक्ष्यांचा राजा आहे गरुड, म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 54, यामध्ये पहिल्या दोनही ज्या आकृत्या आहेत त्या आरशातील प्रतिमेप्रमाणे दाखवण्यात आलेल्या आहेत, तिसऱ्या आकृतीची आरशातील प्रतिमा ही पर्याय क्रमांक 4 प्रमाणे दिसेल। म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 55, पहिल्या आकृतीमध्ये वर्तुळ हे आपल्या बाजूला आहे आणि पंचकोन ह्या बाहेरच्या बाजूला आहे, पुढील आकृतीमध्ये
या दोन्ही आकृत्यांच्या जागेची अदलाबदल झालेली आहे. त्याचप्रमाणे जर आपण तिसऱ्या आकृतीची अदलाबदल केली तर आपल्याला उत्तर मिळत आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 56, 3, 44, 6 प्रश्नचिन्ह. 3 आणि 44 या दोघही संख्यांमधला जर आपण संबंध बघायचा म्हटला, तीनामध्ये जर आपण 1 मिळवले तर उत्तर येत आहे 4, आणि 4 हा अंक दोनदा लिहिल्यावर उत्तर येत आहे 44. याच पद्धतीने जर आपण 6 ही संख्या पाहिली तर 6 मध्ये 1 मिळवल्यानंतर उत्तर येत आहे 7, आणि 7 दोनदा लिहिल्यानंतर उत्तर येणार आहे 77. तर आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 57, खालील प्रश्नात चुकीचे पद ओळखा. कलिंगड, सीताफळ, बोर, पपई, पेरू. आता बरेच विद्यार्थी या प्रश्नामध्ये कन्फ्यूज होतील, कारण हे सर्व फळांची नावे आहेत. पण याला आपण जर बारकाईने पाहिलं तर कलिंगड, सीताफळ, पपई आणि पेरू यामध्ये अनेक बिया आपल्याला मिळतात, मात्र बोर या फळामध्ये अनेक बिया नसतात. म्हणून आपले अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, बोर. प्रश्न 58, 14 वर्षाखालील कसोटी सामन्यात राहुलने 70 धावा, वैभवने 130 धावा, जावेदने 90 धावा, तर पीटरने राहुलच्या धावांच्या दुप्पट धावा काढल्या, तर सर्वात जास्त धावा कोणी काढल्या? पीटरने किती धावा काढल्या हे आपल्याला माहित नाहीये, म्हणून आपण त्याआधी काढूयात. राहुलने काढलेल्या धावा आहेत 70, आणि पीटरने काढल्या आहेत त्याच्या दुप्पट, म्हणजेच 70 × 2 = 140 धावा. तर आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पीटर. प्रश्न 59 व 60 साठी सूचना. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. प्रश्न 59, पहिली संख्या आहे 13, 19, 25, 31 आणि प्रश्नचिन्ह. जर आपण या सर्व संख्यांचा विचार केला तर यामध्ये 6 फरक आहे, म्हणजेच 13 अधिक 6 = 19, 19 अधिक 6 = 25, 25 अधिक 6 = 31. त्याचप्रमाणे जर आपण 31 मध्ये 6 मिळवले तर उत्तर येत आहे 37. आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 60, 2, 5, 10, 17 प्रश्नचिन्ह आणि 37. 2 आणि 5 मध्ये 3 फरक आहे, 5 आणि 10 मध्ये 5 फरक आहे, 10 आणि 17 मध्ये 7 फरक आहे. आता 3, 5 आणि 7 या तीनही संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर या विषम संख्या आहेत, ज्या चढत्या क्रमाने पुढे जात आहेत. म्हणजे 3, 5, 7 नंतर येणारी विषम संख्या असणार आहे 9. 17 मध्ये जर आपण 9 मिळवले तर उत्तर येणार आहे 26. 9 पुढील संख्या आहे विषम, ती 11. 26 मध्ये जर 11 मिळवले तर उत्तर मिळणार आहे 37. म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 26. प्रश्न 61, एका सांकेतिक भाषेत 13 = 8, 33 = 12, 67 = 26 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 45 ही संख्या कशी लिहाल? पहिलं पद पाहूयात, 13 = 8 यांचा संबंध आपण शोधूयात. 13 या संख्येतील दोन्ही अंकांची जर आपण बेरीज केली तर उत्तर येत आहे 4, आणि 4 जर 2 गुणलं तर उत्तर येत आहे 8. त्याच नियमानुसार आपण पुढील संख्या पाहूयात, 33 = 3 + 3 = 6 आणि 6 × 12. 67 = 26 आपण पाहूयात, 6 + 7 = 13, 13 × 2 = 26. याच नियमाने जर आपण 45 ही संख्या पाहिली तर 4 + 5 = 9 आणि 9 × 2 उत्तर येत आहे 18. अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 62, डस्टरला खिडकी म्हटले, खिडकीला खोडरबर म्हटले, खोडरबरला पेन म्हटले, पेनला पुस्तक म्हटले, तर फड्यावरील अक्षरे पुसण्यासाठी कशाचा उपयोग होईल? फड्यावरील अक्षरे पुसण्यासाठी आपण डस्टर वापरतो, मात्र प्रश्नामध्ये डस्टरला खिडकी असे म्हटले आहे, म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 63, एका रेल्वे स्थानकात रेल्वेचे तिकीट काढण्याच्या रांगेत सागर मध्यभागी उभा असून तो 17 क्रमांकावर आहे, तर त्या रांगेत एकूण किती प्रवासी आहेत? सागर हा 17 क्रमांकावर आहे आणि त्याचा क्रमांक मध्यभागी सुद्धा आहे, तर सागरच्या आधी एकूण 16 प्रवासी आहेत
आणि तो मध्यभागी आहे म्हणजेच त्याच्यानंतर सुद्धा 16 प्रवासी असणार आहेत. तर 16 अधिक 16 32 आणि सागर स्वतः 33, असे एकूण 33 प्रवासी त्या रांगेमध्ये उभे आहेत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 64. पवनचक्की या शब्दातील अक्षरांपासून वारा या शब्दाचा 3 अक्षरी कोणता समानार्थी शब्द तयार होईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पवन. प्रश्न 65 व 66 साठी सूचना. खालील वेन आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे शोधा. प्रश्न 65. फक्त चौकोन व वर्तुळात सामायिक असणारा अंक कोणता? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7. प्रश्न 66. 2 हा अंक कोठे आहे? आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त वर्तुळ व त्रिकोणात सामायिक. प्रश्न 67. 30 जानेवारी रोजी शनिवार असल्यास त्याच महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? जानेवारी महिन्यात 31 दिवस असतात. 29, 30 आणि 31 या 3 तारखेला जे वार असतात ते वार 5 वेळा येतात. 30 जानेवारीला शनिवार आहे म्हणजेच 29 जानेवारीला असणार आहे शुक्रवार आणि 31 जानेवारीला असणार आहे रविवार. तर शुक्रवार शनिवार आणि रविवार हे 3 वार 5 वेळा येतील. मंगळवार आणि सोमवार हे 2 वार 5 वेळा येणार नाहीत. म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि क. प्रश्न 68 व 69 साठी सूचना. खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती पर्यायातून शोधा. प्रश्न 68 मधील आकृत्या पाहूयात. पहिल्या आकृतीमध्ये 1 तारा देण्यात आलेला आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये 2 तारे आहेत, तिसऱ्या आकृतीमध्ये 3 तारे आहेत. या ताऱ्यांची संख्या चढत्या क्रमाने पुढे जात आहे म्हणून चौथ्या आकृतीमध्ये एकूण 4 तारे असणार आहेत. पर्याय क्रमांक 1 आणि 3 या दोन्ही आकृत्यांमध्ये 4 तारे आहेत, मात्र चौकोनाचे 4 भाग करणाऱ्या रेषा ज्या आहेत त्या केंद्रातून निघणारी एकच आकृती आहे, ती म्हणजे पर्याय क्रमांक 3. आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 69. यामध्ये 3 आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत. पहिल्या आकृतीमध्ये 6 बाजू आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये 5 बाजू आहेत, तिसऱ्या आकृतीला 4 बाजू आहेत. तर या उतरत्या क्रमाने पुढे जात आहेत म्हणजेच चौथ्या आकृतीमध्ये 3 बाजू असतील. आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 70. खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आकृतीत आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत. आता आपण सर्वात वर असलेल्या 3 संख्या पाहूयात, 39, 18 आणि 21. आपण जर आजूबाजूच्या 2 संख्यांचा विचार केला तर 39 मधून 21 वजा केले तर उत्तर मिळत आहे 18, म्हणजेच मधली संख्या. दुसरी लाईन आपण पाहूयात, 27 मधून जर 15 ही संख्या वजा केली तर उत्तर येत आहे 12, म्हणजेच मधील संख्या. खालच्या बाजूच्या 3 संख्या आपण पाहूयात, 45 मधून 9 वजा केले तर उत्तर येत आहे 36. आपल्याला आपले अचूक उत्तर मिळत आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 71 व 72 साठी सूचना. खालील सांकेतिक लिपीतील चिन्ह व अंकांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न 71. त्रिकोण वजा वर्तुळ गुणिला स्वस्तिक बरोबर किती? त्रिकोण म्हणजेच 9, वर्तुळ म्हणजे 2, स्वस्तिक म्हणजे 4. तर आपली पदावली तयार होत आहे 9 वजा 2 गुणिला 4. पदावलीमध्ये सर्वात आधी गुणाकार करायचा असतो म्हणून 2 गुणिला 4 उत्तर येत आहे 8. 9 वजा 8 उत्तर येत आहे 1. आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 72. 476 ही संख्या कोणत्या चिन्हांनी दर्शवाल? 4 या संख्येसाठी स्वस्तिक ही चिन्ह दिलेले आहे, 7 या संख्येसाठी च्यापेक्षा लहान हे चिन्ह दिलेले आहे, 6 या संख्येसाठी ओहम हे चिन्ह दिलेले आहे. म्हणून आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 73. खालील पैकी कोणत्या मुख्य दिशा नाहीत? दक्षिण पूर्व या मुख्य दिशा आहेत, नैऋत्य अग्नेय या उपदिशा आहेत, ईशान्य वायव्य या देखील उपदिशा आहेत, पश्चिम उत्तर या मुख्य दिशा आहेत. आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
फक्त क आणि ब. प्रश्न 74, खालील पैकी कोणत्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वात जास्त दिवस असतील? लीप वर्ष हा प्रकार आपण शिकलेलो आहोत की लीप वर्ष असताना फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण 29 दिवस असतात व लीप वर्ष नसताना फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात. तर दिलेल्या पर्यायांमधील लीप वर्ष कोणते आहे हे आपल्याला शोधायचे आहे. लीप वर्ष शोधताना वर्षाला 4 या संख्येने भाग द्यायचा असतो. ज्या वर्षाला 4 ने निशेष भाग जातो ते लीप वर्ष मानले जाते. चारही पर्यायांपैकी 2024 या सणाला 4 ने निशेष भाग जात आहे, म्हणजेच 2024 हे वर्ष लीप वर्ष होतं आणि याच वर्षातील फेब्रुवारी महिन्यात सर्वात जास्त दिवस असतील. प्रश्न 75, राधाला 5 मावशा, 1 मामा आणि 3 आत्या आहेत, तर राधाच्या मामाला एकूण किती बहिणी आहेत? राधाच्या मावशा याच मामाच्या बहिणी असतील, मात्र राधाची आई देखील राधाच्या मामाची बहीण असणार आहे, म्हणजेच राधाच्या मामाला एकूण 6 बहिणी आहेत. आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2022 साली झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व त्यांचे स्पष्टीकरणासहित उत्तरांचे व्हिडिओ देखील अपलोड करण्यात आलेले आहेत. ते बघण्यासाठी वर येणाऱ्या लिंकवर क्लिक करा. हे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.